नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज आहे महाशिवरात्री आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पण निघालोय आज महाशिवरात्री इच्छा निमित्ताने शिवदर्शन करायला. ठीक आहे, आणि एकच खंत आहे मला दाखवतोय किंडा जे दिसतंय. एवढं हेल्मेट खराब झालंय. आमचा मंदार भाऊ काय अजून हेल्मेट द्यायना ते म्हणा लवकर. आई येतो ग पप्पा, येऊ का? हा, महाशिवरात्रीच्या शिव हा बघू ना कोणतं देव असते आता महाशिवरात्रीला. चला आपलं आहे ना यमा निघत्या बाहेर. आज काय विषय नाही. ओके ते गाडी कालच पुसली होती. Let us go. पेट्रोल टाकायचे फक्त नंतर टाकूयात. तुम निघू पहिला. आता सगळं घेतलंय का? हा घेतलंय. कसं आहे सनराईज? चला हर हर महादेव. लेट्स गो. हा थोडासा खराब आहे आमच्या इथला रस्ता, ऑप्शन नाही आहे. चला तुम्हाला आता आमचा रस्ता दाखवतो. तो बरेच ब्लॉगमध्ये दाखवलेलो आहे ऑलरेडी. हा असा असा म्हणजे हा या साईडचा तरी थोडासा चांगला आहे, तिकडचा लय बेकार खराब आहे. आता दिसेल ना तुम्हाला अजून पुढं. आता बघा हा असाच रस्ता आहे आमच्या इथला. हमारे दर ऐसी होता है. किती आता इथे येऊन आम्हाला 4 वर्ष आले राहिला, पण तेव्हापासून हा रस्ता एवढा बेकार आहे बाबा. काय बोलणार आता. हा रस्ता जरी बरा आहे तो थोडासा आमच्या पलीकडच्या दुसऱ्या साईडचा आहे ना, तो तर लय बेकार आहे. म्हणजे त्याला काय बोलू आता ना. असं चालू आहे सध्या काम तिकडचं, तर होईल लवकरात लवकर चांगला. अले हेल्मेट सारखं खाली का जाते? एवढं हेवी नाही आहे फोन. मग काय तर बरं असो जाऊ द्या. हां बरेच दिवस झालं ब्लॉग्स येत नव्हते, 3-4 दिवस झाले. रिझन पण तसंच आहे, मला लागलेलं जुलाब त्याच्यामुळं ब्लॉग आपले येत नव्हते. मग जिमला जात होतो मी, पण थोडंसं काय म्हणतात त्याला बरंच वाटत ना, जास्त काय काम नव्हतं. जास्त म्हणजे काय नव्हतंच, असं रेग्युलर रुटीन चालू होती आपली. बाकी ऐसा विषय काय नाही आहे समजा. हां मला असं का वाटते गाडीचं चाक पंक्चर आहे मागचं, माहीत नाही मला चेक करावं लागेल. ह्या रस्त्याला काय करणार आहे, ह्या रस्त्याला तर सगळं पंक्चर वाटणार आहे, इकडं तिकडं हालत असणार आहे. पण नसेल बहुतेक, तरी लेट सी थोडंसं पुढे जाऊन चेक करू, कारण की आपल्या ट्यूबवेल्स असल्यामुळं काय लोड नाही आपल्याला. कसं आहे पण गाव भारी आहे ना. हमरा गाव ऐसे ही है एक नंबर. हां गाडीचं चाक असं वाटते मला. फील्स होत आहे फील्स. असो जाऊ द्या चेक करू. आणि हे जे साईड राईटलेस आहे ना, हे ना तोलानी इन्स्टिट्यूट आहे, जे मरीटाईम म्हणजे काय नेव्ही वगैरे असतं ना, तर त्यांची ही इन्स्टिट्यूट आहे. खूप मोठं कॉलेज आहे. तुम्हाला घेऊन जातो परत कधी आतमध्ये. आपल्याला म्हणजे जायला हे अलाउड आहे, तिकडं आपण जाऊ शकतो. जाऊ आपण इकडं पण तुम्हाला दाखवतो तोलानी इन्स्टिट्यूट. हा रस्ता, हा जो रस्ता आहे ना हा रस्ता, ठीक आहे, हा एवढा वाईट आहे ना. मी आता घातलेलं वॉच पण आहे ना, मला सांगते तुम्ही काय आउटडोर सायकलिंग करताय का, रेकॉर्ड करायचं का रे बाबा, असा विषय. असं असं तर आपला रस्ता आहे. हे बघा असं सगळं खणून ठेवलेलं आहे त्या साईडला पण, म्हणजे आपल्या घराच्या इथून गेल्यानंतर लेफ्ट साईडला.
कुत्रा मला वाटलं पळतो का आता. नाही पण बरेच इकडे आहे ना कंपनी वगैरे पण आहेत बऱ्यापैकी. समोर तर दिसतोय तुम्हाला, समोर एक डोंगर आहे बघा तिथं, ठीक आहे, तिथं जो डोंगर आहे ना तो गरुडेश्वर आहे आपला. तिथं पण जायचं आपला होतं डोक्यामध्ये, पण म्हटलं गर्दी असेल मोकर तर जाण्यात पॉईंट नाही आहे. आपण दुसरा एक पॉईंट निवडला आहे आणि आपण तिकडं जाणार आहे शिवदर्शनाला. असा विषय. अरे यार त्याला आई ना, ते पंक्चर आहेच वाटतं त्याला आहे ना, गाडी अशी वायबल अशी 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 व्हायला लागलेली, ते हे करायला लागल. ए का बंद गेले बाई, हे काय विषय आहे हा. हा ना भेंडी युजुअल बंद नसतं हे, म्हणजे बॅरिकेड वगैरे असं काही टाकत नाही. आज का टाकल्यात? ओ जर इथून रस्ता नसल तर वाट लागल. आई ग जाईन ना, कुठे रस्ताच नाही ना, कुठं अहो खड्डा दिसते, कुठं म्हणले चढून रस्ता आहे का? तिथून खाली उतर आहे ना रस्ता. हा नाही तुम्ही इकडून जातो ना, इकडून आहे ना. हा का मी इकडून इकडून ट्राय करतो, इकडून नाही गुतायची ना, इथून नाही गुतणार ना. चला हा ते व्यवसायाचं काम चालू आहे त्यामुळं. ओ माय मायची कटकट असा आहे, कारण की भाई आपण ग ग ग कारण की आपण आहे ना एवढं लांब आलं तिकडून नाही जाऊ शकत जास्त लांब वरनं. इथून बोलले भाऊ भाऊ रस्ता तर लावून टाका ती गरम काढून लावून टाका. हा हा डम्मे आहे ना रस्ता तर आहे, मला गाडी उतराय लागन एक मिनट. हे बघा इज्जत के सापडलेलं नगादी आहे, ठीक आहे चला. दिसतोय का थोडीशी हवा कमी आहे, बाकी काय विषय नाही आहे. बरोबर की नाही? कुंड देवी माता मंदिर, येस आपण आलोय इथून. चला मित्रांनो जाऊ का, एवढ्या साईडला आलोस तू, धन्यवाद. चला हे असं आहे कुंड देवी माताचं हे नाही का छोटासा सांक पूल, इथून आपल्या गाड्या येत करतात. असा विषय आहे. बघा थँक्यू त्या दादांना, त्यांनी सांगितलं आपल्याला तिकडून जा म्हणून, नाही तो मोकर याडा पडला असता लय मोठा. हा जो रस्ता आहे ना लय चुम्मेश्वरी रस्ता आहे, हा लय कडक रस्ता आहे, मला आवडतो हा रस्ता. खड्डा नाही खुड्डा नाही मक्खन रस्ता, ड्रीम रोड म्हणू शकतो असा पण आपल्या गावातला रस्ता पण नाही आहे. आता काय करणार आपण ना, बरोबर की नाही? पण एक नंबर रस्ता, ड्रीम रस्ता आपला. आता आहे ना बहुतेक तुम्हाला दिसतंय का नाही
पण नाही का भरपूर गर्दी आहे गोरडेश्वरला. कोणाचा फोन येतोय? अरे थांब करतो बाई, थांब 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 जरा, सगळं बिझी लागलं, आपल्याकडे कॅमेरा नाही आहे. ओ दिसते का गर्दी, कशी गर्दी आहे बेकार. हां सगळे चाललेत लोक ही गोरडेला, हे सगळे लोक चाललेत गोरडेश्वरला, आणि म्हणून आपण घोडेश्वरला जाणार नाही आहे, कारण की उगाच गर्दी असते आणि सकाळ सकाळ जेवढी आहे नंतर तर तेवढी गर्दी असणार आहे. विचार करा मित्रांनो, त्यामुळे आपण घोडेश्वरला नाही दुसरीकडे चाललो आहे. येस खूप भारी मंदिर आहे, नाही तुम्हाला दर्शन करवतोच, काय लोड नाही तुम्हाला. ठीक आहे हे बघा पार्किंग, तिकडं भंडारा बिंडारा लावलेलं दिसतं काहीतरी, म्हणलं लय गर्दी आहे, लय तुफान तुफान शब्दच नाही एवढी गर्दी बया करणे केली आहे. थांब थांब दादा, जाऊ द्या मला. ए बोंड या, आला मध्ये 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 यायचं आहे सांग साड्या, तेवढी गर्दी आहे. गड बाई लय रेंजर लय रेंजर इक नाही बरं हेल्मेट, बरं हेल्मेट डिसिजन बनवला की दुसरीकडे जाईल मी. नाही खरं ना बाय, एवढ्या गर्दीमध्ये मरला अनुसराव, म्हणजे सगळ्यात शिव मंदिराला ना गर्दी असणार आहे, त्यामुळे आपण थोडंसं एक वेगळ्या आणि युनिक अशा ठिकाणी जाणार आहे, भन्नाट अशा ठिकाणावर, आणि भन्नाट युनिक अशा ठिकाणावर जाणार आहे. फिरते है मंजिल मंजिल कहीं बीते ना ये रात, कहीं बीते ना ये दिल, ऐ गाता रहे माझा दिल. मला फक्त आहे ना हा मोबाईल कॅमेरा सेटअप लावला ना एकच प्रॉब्लेम होतो, राईट साईडचा जो मिरर आहे ना तो त्यानं थोडा झाकून लागला होता, म्हणजे मला थोडंसं खालचं दिसत नाही, म्हणजे आता ह्या असं समोर ठेवलं ना तर मला स्पीड म्हणजे एकदम सवळ आहे. ठीक आहे समोरच्या दिशेला ठेवलेलं आपण असं, तर त्याच्यामुळे मला स्पीडोमीटर दिसत नाही, स्पीडोमीटर दिसायचं काही हे नाही आहे, पण तरी एक वाटतं ना कधी आपल्याकडं गोप्रो वगैरे यायचा. हा भगवान जाणे असो, दिस इज अ देहू रोड, आपल्याला खूप अशा युनिक ठिकाण जायचं आहे पण, आणि इथं मस्ती काय बोलू. परत अरे थांब ग बाई, थांब ग थांब ग, थोडी थोडी थांब ग. हा हायवे पण ना मस्त केलाय बरं का, भारी केलाय पण, म्हणजे कुठे आता नावं ठेवायला जागा नाही आहे ह्या हायवेला, इथून ते म्हणजे भरपूर लांब. आता पहिले तर असा प्रॉब्लेम होता, रस्ता थोडासा खराब होता, आता नाही आहे. बघा आता वाजलेत 7:30, 7:30 वाजता आपण म्हणजे 7 वाजता निघालोय घरातून, बरोबर ना, आणि मी थोडंसं एक वेगळ्या डायरेक्शनला चाललोय, तिथून पिकअप करायचं आहे एक जणाला आणि मग तिथून आपल्याला निघायचं आहे पुढे. कळ कळ कळल कळल, थोडी क्युरिओसिटी ठेवा, कळवू नका व्हिडिओ लगेच, थांबा जरा, हां जरा मजा घ्या, जरा या आनंद घ्या राईडचा. ॲक्च्युली आपण ना म्हणजे काय म्हणता ना आपण गिअर वगैरे घातलेला नाही आहे, आणि ग्लोवचं तुम्हाला माहिती आहे ते लास्ट टाइम फाटले होते ना, त्यानंतर काय आपण ग्लोवचं जास्त यूज नाही केलेला, आणि म्हणून मग ते ग्लोव आपण मागवले पण नाही. त्याला यार हेल्मेट पाठवते मंदार, कधी घ्यायचा कधी पाठवायचा देव गाणं. अरे मागचा काय स्पॉट वाला जाता आहे काय मोकाला वाजून येतोय, जा ना बोंड्या पुढं. अरे यार राईट राईट मिररचा थोडा त्रास होतोय रे बघा, लेफ्ट मिरर ओके राईट मिररचा, पण मोबाईल थोडासा हे हे केलं ना आपण. चला नो इज देअर नंबर बडी, हा फक्त हवा भरायची यार, हवा 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 भरना तो पड़ेगा,
कारण आता चालली आहे, हवा फक्त कमी झाली, साईडने हवा निघते त्यामुळं काय यार ते कटकटच आहे. आपलं टायर चेंज करायचं आता लवकरच करून टाकू टायर चेंज आपण मग काय विषय करू लवकरच. आणि सध्या आता कुठली मोठी राईड वगैरे पण नाहीये आपली, कारण की आपलं लग्नानंतरच आता मोस्टली मोठी राईड असेल ती. ऍक्च्युली तुम्हाला अजून सांगायचं राहिलं, आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आहे, तर उद्या शनिवारी आपण निघणार आहे एका खूप सुंदर अशा ठिकाणी, एक फेस्टिवल आहे, तर तुम्हाला तिकडं म्हणजे कळलंच आपण नंतर कुठं गेलोय कुठं चाललोय वगैरे. ओके येस स्टे ट्यून. रस्त्याच्या बाहेर पर्याय इकडे येतो म्हणून अंग बाराचा भाव आता ना मेरे बबडूस. अरे खिचडी खातोय बाबा उपवास आहे. चला पहिले ना आपण पेट्रोल वतून घेऊ, पेट्रोल बरोबर का नाही, पेट्रोल इज इम्पॉर्टंट, पेट्रोल पेट्रोल ग एक नंबर वाटत. हायवेला कडक चोमेश्वरी रस्ता हे बघ इथे आले होते मागे झाले होते, ऍक्सिडेंट झाला होता ना माझा तो इकडे, हा इकडे झालेला. बंगाल ड्रायव्हर या आरजी आईले बेरे 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 राव रा रे रा. आता बघ गर्दी फक्त, तू पण गर्दी बघ फक्त आता इकडं. आज आज शिवरात्री महाशिवरात्री आहे आज, हाय महाशिवरात्री त्याच्यामुळे गर्दी आहे भरपूर खूप जास्त. आणि इकडे बघा एवढी मोठी गर्दी आहे ना, आणि हवा पण आपण नुकतीच भरली, खूप गर्दी खूप गर्दी. म्हणजे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे ॲक्च्युली आपलं घोरडेश्वर, वरती चढून गेलं ना की मग शिव मंदिर आपलं. हे बघा महाशिवरात्री निमित्त किती मोठे मोठे फ्लेक्स लागले आहेत. येस नाही पण खरंच खूप जबरदस्त आहे ॲक्च्युली. आपल्याला इकडं जायचं म्हणलं तर काल जायला, काल रात्री जायला पाहिजे आपण इकडं, आत्ता जाऊन जाऊ उपयोग नाही म्हणून आपण एक दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. छान अशा आणि सुंदर काटेकर भाऊ थांब जरा ट्रॅफिक मध्ये फोन. हॅलो हॅलो हा आपला जो टोल नाका आहे, आपल्या इथला टोल नाका आहे, शिरगावच्या इथला टोल नाका आहे हा बरोबर सोमटणे पाट्याचा. तुम्हाला आता कळलं असेल की माहीत नाही, पण आता थोडंसं पुढं जाऊन कळेल तुम्हाला. इथं हे सोमटणे फाट्याला आहे ना आपल्याला टोल नाका आहे, टोल नाही आहे 2002 आपलं 14 आणि 12 पुणे आणि PCMCला म्हणजे घेत नाहीत, असं साठलं वाटतं पण घेत नाही पुणे. हा बाबा कोणती व्यागात दिसते माणूस ए
MH01 वरती आपल्याला भरोसा नाही अजिबात. इथे ना एवढं इथं मित्रांनो, हे जे हाजडोंगर दिसत वेबसाईटचा, इथं येते चौराई मंदिर, चौराई माता मंदिर, इथं आपलं जायचं राहिलेलं आहे. आपण नेऊ तुम्हाला नक्की, थोडं लवकर नेऊ आपण, ठीक आहे. हा पूर्ण डोंगर जो लेफ्टला माझ्या, तो पूर्ण चौराई माता मातेचा डोंगर आहे. तो खूप छान मंदिर आहे, दाखव तुम्हाला लवकरच. जाऊ आपण लवकर, ठीक आहे. भरपूर कामं लागलं मग ना शेवढे, काय करणार आता. हे बघा, हे दिसते काय ते झेंडा तिथं पलीकडं, तो चौराई मातेचा मेन हे आहे. म्हणजे तिकडनं रस्ता आहे, त्या साईडनं रस्ता आहे, आणि इथून पुढून एक रस्ता आहे आपल्याला जायला. ओ रे टोम टोम आई गो देव, आले एवढे मोठे काय टाकून राहिले कळलं मला. हो बऱ्यापैकी, म्हणजे मी तुझ्या एवढा तर विषय बोला नाहीये, मी तुझ्या एवढा तर विषय बोला नाहीये. हा खर तर, अरे योगाचा नंबर आहे का? अरे यार बोम बोम ऊंचे ऊंचे वादी में रहते हैं भोले शंकर, ऊंचे ऊंचे वादी में रहते हैं मेरे भोले शंकर. आता इथून आत मिळायचं आपल्याला. आता पुढे एक आहे ना हे काने फाटे, काने फाट्यावरून आपल्याला आत मिळायचंय, म्हणजे राईट मारायचंय. कुठे गेला काने फाटा, आला की नाही पुढे वाटत. अजून थोडासा पुढे, थोडा हलकासा 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 पुढे. अरे कांदे फाटा काय आहे ना, कांदे फाटा आहे ना का? आई आई तू चुकवला असता काय आता. तू इथून इथून पुढून इथून राईट मारायचं आपल्याला. दिसलं का कांदे फाटा, काने फाट्या, आणि काने फाट्यापासून आपण मारलाय इथून राईट. हा कसला जवळ चाललाय, हा लहान मुलं घेऊन चालला, हळू गाय ना म्हणाव मग काय तर असो मेरी ठुम ठुम. आणि होप सो आपण जिथं चाललोय ना तिथं गर्दी नसावी असं मी एक्सपेक्ट करतोय, कारण की तिथं युजली अशी रहदारी असं काही नाहीये, पण शेजार पदारचे लोक तर डेफिनेटली येतील. सो आय एम एक्सपेक्टिंग लिटिल बिट गर्दी, जास्त नाही थोडी गर्दी. पण तो वॉटरफॉल केलेला हा तो हा वाला बेंडेवाडी. हा तो ऍक्च्युली ना बेंडेवाडी जो वॉटरफॉल आहे, बेंडेवाडी आणि तो आपण म्हणतो ना काय दुसरा तो कोणता त्याचं नाव आठवत नाही मला, ठीक आहे. बेंडेवाडीच तो ॲक्च्युली हे वॉटरफॉल आहे, त्याला वेगळं पण नाव काहीतरी आहे. सो तो वॉटरफॉल वगैरे सगळं ह्या साईडलाच आहे, एकदम याला कोपऱ्यात एकदम शेवटला जवळपास म्हणू शकतो आपण, तर तिकडे येतो. आणि म्हणजे आता सध्या काही तिकडे म्हणजे गर्दी तर नाही आहे, पावसाळा चालू झाल्यानंतर गर्दी चालू होते तिकडे वॉटरफॉल बघायला. वा काय इन्फॉर्मेशन दिली आहे मी कडक.
आज शनिवार तर नाहीये, हे सायकलिस्ट लोक कुठून आल्यात? मस्त फुली जय भाऊ, हा रस्ता कधीपासून होतोय? मी आता घर चार वेळा आलो होतो सोडला आम्हाला, पण अजून रस्ता जाम चालू आहे. म्हणजे मोठा ब्रिज टाकताय तिकडनं, जो की डायरेक्ट असं जातोय ना तसा इकडनं जाईल डायरेक्ट वरनं. म्हणजे हा छोटा आहे, मे बी ऊन पावसाळ्यात वगैरे पाणी येत असेल त्यामुळं त्यांनी थोडंसं वरती बनवलं आहे, पण भारी मस्त बनवलं आहे छान. आणि ही नदी आहे ना एकच नंबर आहे बघा, थोडी जलपर्णी आहे पण एक नंबर नदी आहे. लोकेशन मस्त आहे, कडक लोकेशन आहे. ऊंची वादी में रहते हैं मेरे भोले. ओ ओ ओ वाई ओ मशी, थांब जरा जाऊ दे. इकडे भरपूर कंपन्या आहेत, एमआयडीसी तयार झाली आहे म्हणजे आतमध्ये खूप खूप कंपन्या आहेत, खूप जास्त कंपन्या आहेत. तुम्ही जर म्हणजे पूर्ण बघितलं ना, आपल्या फाट्यापासून ते इकडे पूर्ण जाम खूप कुठेपर्यंत आहे सगळ्या कंपन्या आहेत. आणि मॅन्युफॅक्चर प्लांट सगळ्यात जास्त आहे, मॅन्युफॅक्चरर प्लांट. हे जे गाव आहे ना टाकवे बुद्रुक, टाकवे बुद्रुक याच्या पुढे जायचं आपल्याला. काय झालं? हे जे गाव आहे ना, हे गाव खरंच मला आहे ना मस्त वाटतं, भारी वाटतं, छान गाव आहे. हिरवळ हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे त्यामुळं भारी वाटतं गाव. पावसाळ्यात इकडे ना म्हणजे इथं ह्या रोडला चाललं ना पावसाळ्यामध्ये एक नंबर, एक नंबर. म्हणजे काय सांगू मित्रांनो तुम्हाला, मी ना भरपूर इकडे आलो आहे, आपल्या घरापासून खूप जवळ आहे ना. म्हणजे किती 45 मिनिट्समध्ये आपण ह्या म्हणजे सॉरी रस्त्याला त्याला आपण अर्धच लागतो, पण ठीक आहे इकडे जर पोहोचायचं म्हणलं ह्या रस्त्याला यायचं म्हणलं ना तर 45 to 1 hour, दॅट्स इट. एक नंबर, पण असं भारी वाटतं आत, एकदम हिरवळ हिरवळ हिरवळ, भारी अशी हिरवळ, त्यामुळे भारी वाटतं. म्हणजे मावळात म्हणा मूर्छित म्हणा दोन्ही साईडला वाव तुफान. मला खरंच ना म्हणजे थोडासा डाऊट येतोय मित्रांनो की इकडं गर्दी असण्याची शक्यता आहे, जे की मला वाटलं होतं गर्दी नसेल इकडे, पण आता माहीत नाही. आपण जाऊन डायरेक्ट आहे ना सपशेल आपल्या डोळ्यांनीच बघूयात की गर्दी आहे की नाही, आणि गर्दी भली असली नसली ना ते आपलं दर्शन तर घ्यायचंच आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. कसे म्हातारे कोतारे लोक वाचले हे काय, ही लोक तिकडून चालू दिसतात. बापरे बंदुका लागला, एक मिनिट हा जरा बरं वाटते. चला मित्रांनो काय आहे ना, आपण आता आहे ना लोकेशनला भेटलोय ठीक आहे. ओहो नाईस फोटोशूट इज गोईंग ऑन. इथून ना पुढे गेल्यानंतर आपल्याला राईटला कुठंतरी वळायचंय, अरे त्यांनी आपला हात केला तर नको म्हणत होता का हायवर होता काय माहिती. इथून आहे, इथून आपल्याला राईटला जायचंय. येस इधर से है, इधर से अपने को राईट को जाना है. हा इथून आपण राईट मारला ना की थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर ते पार्किंग आहे, आणि पार्किंग नंतर मंदिर आहे ठीक आहे. गर्दी तर आहे, जसं की फ्लेक्स वगैरे बघतो आपण, पूर्ण काय म्हणतात त्याला पूर्ण रस्त्यावर फ्लेक्स लावले होते, तर ते ह्याच मंदिरासाठी लावले होते. असं थोडासा पोपट झाल्या जाम आहे असं वाटायला लागले आता, माहीत नाही ठीक आहे. चला पण 4 ते 5 वेळा आलो इथं,
ह्या डॅमच्या इकडे, आणि 4 ते 5 वेळा असं पण आहे ना असंच पूर्ण, म्हणजे रस्ता म्हणा भारी आहे, हे मंदिरच खूप भारी आहे. काय बोललो तो, आज गर्दी आहे फक्त इथं. म्हणजे लोक माझ्यासारखा विचार करणारे पण आहेत, लोक माझ्यासारखा विचार करणारे पण आहेत, बरोबर का नाही? आपल्या इकडची गाडी आहे 14, ही पण 14. आहे ना चांगली मजबूत गर्दी इकडे बघा. मग काय, ओ यस, गाडी लावून घेऊ आम्ही स्टार्टिंगला. बापरे मित्रांनो, पोहोचलोय आपण इथं, पण विषय काय आहे ना, लईच गर्दी आहे रे, वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. ठीक आहे, दर्शन करून घ्या. शिवघाटेश्वर मंदिर कसले असले, हा चंपूपाल झालेत, केस झालेत ना. बापरे हेल्मेट घालतो आहे, हाच प्रॉब्लेम होता आपल्याला. बट असो एक मिनट हा, पण ॲज कम्पेअर टू आहे ना बाकीचे जे आहेत ना शिवमंदिर, त्यामध्ये थोडीशी गर्दी कमी आहे, म्हणजे गाड्या तर कमी दिसल्या आपल्याला. दर्शन करू डायरेक्ट आता जाऊन. ठीक आहे, तिकडे जर आपण आलो ना, त्याला काय म्हणतात त्याला, नॉर्मली युजली जर वेगळ्या देव दिवसाला आलो ना, जर महाशिवरात्री नसती तर कोणीच नसते येतं. आणि आज बरोबर गर्दी पण आहे ना, ॲज कम्पेअर टू खरंच बाकीचे जे मंदिर आहेत ना, त्या मंदिरापेक्षा इकडं थोडीशी गर्दी कमी आहे. मंदिर अगोदर बसून आपण आधीपासून मंदिर आहे, पण ते छोटं होतं, छोटं होतं, बरोबर ना. ज्या मंदिरला वर्ण भक्त बांधून झाले, पण ज्या आधी जे पिंड आहे तिथं वाजून. नाश्ता द्या आपल्या नाश्ता मध्ये, प्रसाद द्या, चप्पल काढ रे बाबा, ती खाऊ तुमची. थँक्यू, घ्यातली की घ्यातली की, काय अर्थ नाही. अहो नाही हो, एवढं प्रसाद फेकून द्यायपेक्षा बरं आहे ना, फेकून द्यायपेक्षा एकच येतलं बरं. मस्त आहे ना, दर्शन वगैरे भारी झालं, खूप गर्दी कमी भेटली ॲज एक्सपेक्टेड, आणि आपला डाव फसला नाही. ठीक आहे, थोडंसं लांब आलो आणि दर्शन मस्त आलेलं आहे. खूप भारी मंदिर आहे आपलं, आपण चांगलं ना इकडं येत असतो या मंदिराला. आणि इथं आता ना कीर्तन चालू होणार आहे, ते मराठी बाबा म्हणून आहे, त्यांचं कीर्तन चालू होणार आहे. का मस्त आहे, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा, तुम्ही विश्व देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री केळ्याचे हे पण वेफर्स पण आपण ते घेऊ असं का. मित्रांनो मस्त दर्शन झालं, आता सध्या कीर्तन चालू झालेलं आहे. ठीक आहे, आणि आत्ता माझे 10:15, परफेक्ट आपलं पूर्ण जर्नी झालेली आहे, एक नंबर. तर याला घाटेश्वर शिव मंदिर म्हणतात हे मला आत्ता कळलं, नाही तर आम्ही आत्तापर्यंत नेदसोल नेदसोल डॅम म्हणत होतो, पण नेदसोल डॅम त्या शेजारी आहे असा विषय येतो. ठीक आहे, मस्त मजा आली सकाळी सकाळी महाशिवरात्रीला आपल्या
शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे, खूप भारी वाटतंय. ठीक आहे, असो आता आपण निघतोय घरी. मम्मी काय केले? हा होय ग, हो फायनली घरी पोचलो आपण. हा हो ठीक आहे, सुखरूप आपण घरी पोचलो आणि आपण शैतान मूवी पण बघितला. एक नंबर मूवी आहे, नक्की जाऊन जरूर बघा. ठीक आहे, आणि असं अजून एक अपडेट द्यायची आहे मला की आपण वेळास टर्टल फेस्टिवलला जाणार होतो पण त्यांचं फेस्टिवल अजून चालू नाही झालं आहे, तर त्याला वेळ आहे अजून, तर ते वेळ म्हणजे झाल्यानंतर चालू त्यापर्यंत सांगतीलच असो. आणि आता येत राहतील आपले ब्लॉग. ओके, थोडंसं खातो आता, आज उपवास आहे, थोडं खातो आणि मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री. आणि हो सॉरी, आज वुमेन्स डे पण आहे मला नंतर कळालं. ठीक आहे सर, सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.